आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीनपोपट ग्रीनपोपट ग्रीनपोपट। हॅलो शंकर देवडे का? हा बोला की। ते लाल गाडी विकायची तुमची 87-88? नाही आताच घेतली। नाही मग ते विकणार आहे म्हटलं कोणतरी। कोण म्हणलं? माझा भाऊ म्हटला। कोण भाऊ? अरे भाऊ आहे ते म्हटलं तुला गाडी लकी आहे मला पाहिजे होती द्या की जरा। अहो आता घेतली होय पण ते तुम्हाला उपयोग नाही का स्लिप झाली कोपऱ्यावर। कोण म्हणलं? गाडी स्लिप झाली की तुम्हाला ती लाभत नाही तुम्ही देऊन टाका ती गाडीवर। लाभत नाही भाऊ झाले 10 दिवस झाले मग ते घेऊन मासुरी की आता लाभत नाही म्हटलं कशाला ठेवताय? तुम्ही कोण सांगाला लाभत नाही म्हणून? आता मी सांगतो हितचिंत काय तुमचा पहिचान कोण? कोण हितचिंत? तुम्हाला नंबर कोण दिला आहे? माझ्या भावानं। कोण भाऊ? माझा भाऊ। अहो तुमचा भाऊ बरोबर आहे की घर कोण? माझा भाऊ। काय आमच्या आई वडिलांचा पोरगा। गाडी कोण द्यायची म्हणून सांगितलं तुम्हाला? हा गाडी कोण द्यायची म्हणून सांगितले? भावानं आमच्या। अहो तुमचा कोण भाऊ तेच करून झालंय गाडी लाभत नाही म्हणाला आहे। शंकरराव गाडी स्लिप झाली की नाही काल? अहो तुम्हाला असलं कोण सांगालय? माझा गाडी स्लिप झाली लाभत नाही ते कशाला देऊन टाका की मला? लाभत नाही मग तुम्हाला कोण सांगाल गाडी स्लिप कसं काहीतरी होणार ते जाऊ दे। तुम्हाला आता खरं सांगू काय तुम्ही शोभत नाही गाडीवर। तुम्ही कसं काय सांगाला गाडी शोभत नाही? कुणाला पण विचारा शोभतय काय नाही शोभत सगळी म्हणतात। तुम्हाला पण विचारा म्हणजे तुम्ही कोण सांगाला आम्ही घेतलं गाडी? कसं आहे गाडी आता आहे ती डबल सीट पण तुम्ही बसल्यावर मागं सीटच राहत नाही शिल्लक मग ती शोभते का तुम्हाला? तुम्ही कोण सांगाला मग आमचं बघतो की गाडीचं काय करायचे ते बरोबर दिसत नाही समाजात हे राहत नाही किंमत राहत नाही काय नसते। तुम्ही कोण सांगा तुम्हाला नंबर कोण दिला सांगा माझा भाऊ नाही आम्ही त्याला भाऊ म्हणतो सगळेजण भाऊच म्हणतात त्याला। आडनाव काय तुमचं? ते काय करायचं तुम्ही गाडी देणार का नाही सांगा मला गाडी कोण देणार म्हणून सांगा तुम्हाला मगापासून नाहीच म्हणून सांगालो की गाडीचा नंबर तुम्ही माहित आहे कुठला माहिती काढलाय? गाडी लावत नाही ऐका उगत ठेवू नका तर लाल रंगाची गाडी लावत तुम्ही पण ज्योतिषी आहे काय? तुम्ही एक काम करा तुम्ही पिवळी गाडी घ्या पिवळ्या कलरची। अहो ते कलर आमचा मी काय कलर मारून घेतो तुम्हाला काय सांगाला पिवळी घ्या काळी घ्या म्हणून? तसं नाही हितचिंतक म्हणून सांगालोय गाडी काय ऐकायची नाही बघा तुम्हाला कोण नंबर दिलाय? भाऊ माझा भावान दिलाय 87 मगापासून भाऊ भाऊ म्हणून सांगाला बघा तुम्ही गाडी नंबर दिली 87-88। तुम्हाला गाडी नंबर कोण सांगितलं? कस्टमर ना कस्टमर। कोण कस्टमर? कस्टमर। तुम्ही कुठलं बोलवलाय? मी आमच्या घरातनच बोलवलंय। घरात सगळेच बोलतो तुम्ही गाव का आहे का नाही घराला? घराला कसं गाव असेल? घर तुमचं कुठल्या गावात आहे? गावात नाही शहरात आहे। शहरात? अहो कुठं गाव तुम्ही कुठं काय त्याला पत्ता बित्ता काय आहे का नाही घराला असं करायला आहे? पत्ता जाऊ दे गाडी देणार का सांगा? गाडी गाडी नाही द्यायची तुम्हाला नाही म्हणून सांगालो ना मगापासून। आता लास्ट विचारतो गाडी देणार का नाही? लास्ट पहिला विचारलं तरी मी नाही म्हणतोय की असं करायला गाडी शोभत नाही म्हणाला हा म्हणाला त्या म्हणाला शोभतच नाही गाडी तुम्ही कुणाला विचारा। परवा जो गाडीवाला हसायला आलता ती भाजीवाली बाई हसायला आली तुम्हाला तो रस्त्यावर चालला तिकडे आमच्या पैसे गाडी घेतल्या ना शोभत नाही ना शोभायला पाहिजे नाही गाडी पैसे आमची तिकडे असं करायला येतात पैशाला शोभायला नको काय ती गाडी तुम्ही फोर व्हीलर घ्या की तुम्हाला सांगतो नवीन मॉडेल सांगतोय गाडीचं एक नवीन आलंय तुम्हाला विचारलो आम्ही कुठली गाडी घ्या सांगणार आमचं काम आहे ना शेवटी एका देशात राहतो कोण सांगणार तुम्ही कुठलं बोलायला ते मी सांगणार की घरात ना म्हणून सांगितलं की मी घरात ठीक आहे बस 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 लास्ट विचारतो गाडी देणार आहे का नाही? गाडी नाही देणार म्हणून मग आपण सांगाले आणि गाडी तुम्हाला शोभत नाही। अहो तुम्ही कोण सांगणार शोभत नाही म्हणून आम्ही शोभत नाही किती बडबड आहे गाडी तुम्हाला शोभत नाही लक्षात ठेवायचं। अहो बडबड आहे गाडीचा काय संबंध आहे तुम्हाला नाही म्हणून सांगितलं एकदा बर मी असं करतो नाही ना ठेवतो फोन आणि उद्या एक फोन करतो तेव्हा सांगा गाडी देणार आहे का कशाला परत फोन करायला तुम्ही मोबाईल नंबर कोण दिला ते पण काय सांगा ना भाऊ भाऊ दिला माझा फोन मोबाईल नंबर कोण दिला सांगा मला आधी रसिका दिवाण तुमची मैत्रीण आहे ग्रीन एफ एम मधून बोलतोय रॉंग नंबर शो साठी रॉंग नंबर लागला राव केला का नाही ग्रीन पोपट काय शंकर देवडे नमस्कार नंबर दिला वय थँक्यू धन्यवाद म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70-57-42-64-46 हो नंबर पुन्हा एकदा
70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.